एस वनंदे बोल ना ग काय बोलू काही बोल हव तर भांड माझ्याशी म्हणजे गप्प नको नाराज समीरा अग रडायला काय झालं रडू नकोस आता बघ ना आपलं घर कस आधी आधी किती हसत खेळतो होत ग आता तर कोणी कोणाशी बोलत नाही बघ ना खरंय ग तुझ आधी कितीही भांडण झालं ना तरी आई आणि कस्तुरी काकू कधीच भांडायच्या नाहीत आणि आता बघ ना त्या नाही नीट वागत एकमेकांशी अग त्या साधा एकमेकांशी बोलत सुद्धा नाही तर हसणं राहिलं दूरच बापा पण आली त्यांच्याच विचारात असतात मयू काका पण दिवस दिवसभर ऑफिस मध्ये असतो ग घरी येतो पण खूप दमलेला असतो मग त्याला कुठे वेळ असतो आपल्याशी बोलायला आता राहिला प्रश्न तो दादा काकांचा पण हल्ली दादा काका सुद्धा बोलत नाही आधी भांडणं झाली ना की लगेच मध्ये पडायचंय आणि भांडणं मिटवायचंय पण हल्ली असं सुद्धा होत नाही म्हणजे रात्री गोष्ट सांगतात पण त्यात किती लक्ष असत त्यांच आपण हे सगळं बदलू शकणार नाही का ग नाही ग आपण खूप लहान पडतो आपण त्यापेक्षा दीपिका आत्याला सांगूया हल्ली दीपिका आत्याच पण कोणी ऐकत नाही काय करायचं समीरा दुसरा काही मार्गच नाहीये आपण महाराजांकडे प्रार्थना करूया गुड आयडिया चल